आजपासून राज्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या नागरिकांचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. यासाठी मालेगाव महानगरपालिकेने 1300 प्रगणकांची नियुक्ती केलेली आहे आणि 70 ते 80 पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे. या सर्व प्रगणकांना दिनांक 21 जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आजही 2 बॅचेसचा प्रशिक्षण चालू आहे. ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांनी आजपासून सर्वेचं काम चालू केलेलं आहे. या बाबतीमध्ये मी सांगू इच्छितो की सदरील सर्वेक्षण हे फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नसून मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे इतर जाती यांच्या सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची गणना करण्यासाठी सदर सर्वेक्षण आहे. त्यामुळं सर्वप्रथम सर्व नागरिकांनी हे लक्षात घ्यावं की यामध्ये जे खुले संवर्ग आहेत जसं मराठा, मुस्लिम, जैन, तर या धर्मियांचे सर्वेक्षण होणार असून यामधील सर्वेक्षणात अंतिम निष्कर्षास येणाऱ्या गरीब व गरजू लोकांना या सर्वेक्षणातून फायदा मिळणार आहे. त्यामुळं माझी मालेगावकर नागरिकांना विनंती आहे की या सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. सर्वांनी सर्वेक्षणासाठी घरी उपस्थित राहावं. आमचे प्रगणक जे प्रश्न विचारतील, प्रश्नावली मोठी आहे, जवळपास 180 प्रश्नांची प्रश्नावली आहे, तर सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरं द्यावीत. यासाठी कुठलाही पुरावा हा नागरिकांना मागविला जाणार नाहीये. जे काही माहिती सांगतील त्याप्रमाणे प्रगणक त्याची नोंद घेऊन माहिती अपडेट करणार आहेत. प्रगणकांना सुद्धा सूचना आम्ही केलेल्या आहेत की आपण सकाळी लवकर आणि संध्याकाळी या सर्वेक्षणाचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावं, कारण बरेचसे नागरिक कुटुंब नोकरदार हे दिवसा कामानिमित्त बाहेर जात असतात किंवा कामानिमित्त बाहेर जात असतात, तर ते घरी उपलब्ध राहतील या दृष्टिकोनातून किंवा सुट्टीच्या दिवशी प्रगणकांनी सकाळी आणि संध्याकाळी प्रगणकाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यावर भर द्यावा. दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा ते सर्वेक्षण करू शकतील. जी घरं त्यांना उघडी सापडतील, जी कुटुंबप्रमुख घरी असतील त्यांच्याकडून हे सर्वेक्षण होणार आहे. सदर सर्वेक्षणामधून जो आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा लक्षात येणार आहे त्या माध्यमातून गोरगरिबांना साठी योजना आखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला या सर्वेचा फायदा होणार आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी किंवा सर्वांनी या सर्वेक्षणाचा फायदा घ्यावा आणि आपली जी माहिती आहे ती प्रगणकाला द्यावी. यामध्ये कुठलाही गैरसमज वगैरे नागरिकांनी करून घेऊ नये. NRC किंवा CAA याच्या संबंधात हे कुठलंच सर्वेक्षण नाही आहे. हे फक्त आणि फक्त मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील गोरगरिबांच्या उन्नतीसाठी हे सर्वेक्षण आहे. त्यामुळं कुठलाही गैरसमज न पसरवता सर्व नागरिकांना, शहरातील मान्यवर व्यक्तींना, पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की जे सर्वेक्षण आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद आपण सर्वांनी द्यावा आणि विहित कालावधीत म्हणजे 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये आपलं सर्वेक्षण पूर्ण होईल. 100% नागरिक सर्वेक्षणाला प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाचं ओळखपत्र दिलेलं आहे. जे आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येतील त्यांच्याकडं असं ओळखपत्र असणं अनिवार्य आहे. ते नागरिकांनी सुद्धा तपासून घ्यावं आणि मग नंतरच आपल्या जी काही माहिती आहे ती माहिती साधारण प्रगणकांना देण्यात यावी. प्रगणकांची या सर्वेक्षणासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या प्रशिक्षणा त्या प्रगणकांची यादी आम्ही 4ही प्रभाग कार्यालयामध्ये ठेवणार आहोत आणि जे प्रभाग अधिकारी आहेत ते एकतर मास्टर ट्रेनर आहेत आणि पर्यवेक्षक पण त्यांचे आहेत, तर त्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या नंबरवर जर कोणी विचारणा केली तर त्यांना
त्यांच्या भाग एखाद्या व्यक्तीच्या भागामध्ये कोण प्रगणक आहे याची माहिती मिळू शकेल. त्यामुळे चारही प्रभागामध्ये आम्ही या प्रगणकांची यादी त्यांच्या मोबाईल नंबरसह ठेवणार आहोत. जे चार प्रभाग अधिकारी आहेत चारही प्रभागांचे, त्यांच्याकडे संबंधित नागरिकांनी विचारणा केल्यास त्यांना आपल्या क्षेत्रासाठी कोण प्रगणक किंवा पर्यवेक्षक आहे याची माहिती मिळू शकेल. त्यामुळे मी चारही प्रभागांच्या प्रभागाधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देत आहे. तर संबंधित नागरिकांनी आपापल्या प्रभागातील प्रभागाधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करावी. प्रभाग क्रमांक 1 साठी श्री बळवंत बावीसकर हे प्रभागाधिकारी असून त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 8 4 2 1 1 9 3 1 7 0. प्रभाग अधिकारी क्रमांक 2 श्री फैयाज अहमद हे आहेत आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9 3 2 5 0 2 8 5 8 0. प्रभाग कार्यालय क्रमांक 3 चे प्रभाग अधिकारी श्री श्याम बुरकुल हे असून त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 8 2 3 7 1 4 4 2 8 9. आणि शेवटचा प्रभाग क्रमांक 4 त्याचे प्रभाग अधिकारी आहेत श्री भरत सरकार सावकार साळुंके, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 8 0 0 7 1 9 3 7 2 7. ताजे